सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. मुद्रांक शुल्क वाढीच्या निर्णयाला शिवसेनेनं विरोध दर्शवलाय. शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी 5% तर ग्रामीण भागासाठी 4% मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं विरोध केलाय. बक्षीसपत्रासाठी 3% मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेनं काल मंत्रिमंडळ बैठकीत हा विरोध केला होता. शिवसेनेच्या विरोधानंतरही निर्णय घेतल्यानं शिवसेना मंत्री संतप्त झालेत. मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना मंत्री राहत आहेत. दीपक, शिवसेना याही मुद्द्यावर आक्रमक होताना दिसते, काय नेमकं शिवसेनेने विरोध करताना म्हटलंय? भूषण, प्रामुख्याने शिवसेनेचा आक्षेप आहे तो राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेला विश्वासात न घेता सरकारने निर्णय घेतलाय. तर आता कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना प्रत्येक सहभागी असलेल्या शिवसेनेशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा अशी शिवसेनेची भूमिका आहे. परंतु कालचा जो निर्णय झाला ज्याच्यात मुद्रांक शुल्क वाढ करण्यात आली आहे, कन्व्हिन्स डीट करण्यासाठी पूर्वी 4% मुद्रांक द्यावा लागायचा, तो आता 5% द्यावा लागणार आहे. तर बक्षीसपत्र करायचं असेल, एखादी मालमत्ता आपल्या नात्यातल्या लोकांच्या नावावर जरी करायची असेल तरी मुद्रांक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे सरकारने. 2% वरून 3% केलेलं आहे आणि याच निर्णयाला आता शिवसेनेने विरोध करण्याचं ठरवलं. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिवाकर रावते शिवसेनेचे मंत्री यांनी विरोध केला होता, परंतु शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता सरकारने हा निर्णय घेतला आणि त्यामुळेच आता शिवसेना संतप्त आहे. आता मुख्यमंत्र्यांना भेटून हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शिवसेनेकडनं करण्यात येणार आहे. आणि हा निर्णय जर मागे घेतला गेला नाही तर शिवसेनेने इशारा दिला की आम्ही या विषयावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करू. त्यामुळे भविष्यात शिवसेना या विषयावर आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित उद्याच शिवसेनेचे मंत्री या विषयावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पूजक, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.